नमस्कार, कोकण दर्शन यूट्यूब चॅनलमध्ये मी कौस्तुभ आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण रत्नागिरी तालुक्यातील गावखडी गावच्या रामेश्वर मंदिराची माहिती घेणार आहोत. गावखडी समुद्र आणि नदी यांच्या संगमावर वसलेलं बारावाड्यांचं हे सुंदर गाव. ही इसवी सन 12व्या शतकाच्या आधीची गोष्ट आहे. त्या काळी एक ग्रामस्थ वाटेने जात असताना त्याला एक अजब प्रकारचा साप दिसला. म्हणून तो त्या सापाचा मागोवा घेत एका केवड्याच्या वनात घुसला. केवड्याच्या त्या गर्द वनात तो साप त्याला कुठे दिसतच नव्हता. सरते शेवटी तो कंटाळून बाहेर आला. बाहेर आल्यानंतर पुन्हा तोच साप त्या ग्रामस्थाच्या नजरेस पडतो. म्हणून तो ग्रामस्थ त्याचा मागोवा घेत जात असताना त्याला न भूतो न भविष्यते असं चित्र पाहायला मिळतं. त्या सापाने चक्क 5 मुखांचा फणा काढून पिंडीला विळखा घातलेला होता. हे पाहताच तो ग्रामस्थ घाबरला व खोतांच्या सहाय्याने गावदेवीच्या देवळात गेला. तेव्हा आदिष्टी देवीला म्हणजेच जुगादेवीला कौल लावला असता तिने असा कौल दिला की माझ्या बाळांनो, असे घाबरून जाऊ नका. ते माझ्या शंकराचे आद्य रूप आहे व पद्य रूप माझ्याजवळ आहे, माझ्या शेजारी आहे. ते म्हणजे सोमेश्वर. तुम्हाला जी पिंडी दृष्टीस पडली आहे त्याची माझ्या जागेत स्थापना करा. जुगादेवीच्या आदेशावरून त्यावेळच्या खोत मंडळींनी त्या पिंडीची स्थापना देवीच्या जागेत केली. ती जागा म्हणजे कलमाचे कोड, म्हणजेच कलम कोड असा इतिहासात उल्लेख आहे. त्यापुढे देवीने सांगितलं, तिथून तो आपल्या गावाचं रक्षण करेल व माझ्यापेक्षाही जास्त तो नावारूपाला येईल. श्रीदेव रामेश्वराजवळ पद्य निरंकार आहे, तर श्रीदेव सोमेश्वराजवळ आद्य निरंकार. तसेच त्या देवाचे नावसुद्धा श्रीदेव रामेश्वर हे सुद्धा आदिष्टी देवीने ठेवले ही आख्यायिका आहे. अशा प्रकारे देवीने दिलेल्या कौलाप्रमाणे आज गावखडी गाव म्हटलं की प्रथम रामेश्वराचं नाव पुढे येतं ते उगाचच नाही. मित्रांनो, ज्या ठिकाणी या रामेश्वराची पिंडी सापडली ते ठिकाण म्हणजे आत्ताचं केगदीची डोणी. या डोणीचं बांधकाम बहुधा नंतर केलेलं असावं. या डोणीमध्ये एक छोटा चौक खोदलेला आहे.
या दोन्हीमध्ये असलेल्या छोट्या चौकात आपल्याला पिंडी असलेल्याचे खुणा स्पष्ट दिसतात. मित्रांनो, हे आहे रामेश्वराचं पहिलं मंदिर, जे जीर्णोद्धारानंतर भव्य दिव्य आणि कलाकौशल्याने सुशोभित केलेलं आहे. महाशिवरात्रीच्या वेळी या मंदिरात 5 दिवस मोठा उत्सव असतो. त्यावेळी अनेक धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं जातं. यावर्षी या उत्सवाचं 75वं वर्ष होतं. त्यानिमित्ताने या मंदिरात केलेली सजावट आणि इथले कार्यक्रम थोडक्यात पाहूया. या मंदिरातील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरात 11 खांबांची आणि 21 पायली तांदळाची महापूजा उभारली जाते. त्यातील 11 खांब आणि मंदिरातील शिवलिंग असे 12 ज्योतिर्लिंगांचं ते प्रतीक असतं. महिलांसाठी हळदी कुंकू आणि भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली जाते. या मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी अजून एक गोष्ट केली जाते, ती म्हणजे रात्री भोवती व आरती आटपल्यानंतर 11:30 ते 12:30 या वेळेत चालणारा हा नामजप. तर मित्रांनो, ही व्हिडिओ आवडली असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. तसेच कोकण दर्शन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.